गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, वेलकम इन सायली सायन्स वर्ल्ड। सायली सायन्स वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे। मुलांनो, आतापर्यंत आपण सायन्सचे 3 लेसन जे आहे त्याच्यावर आधारित एम सी क्यू बघितले, त्यानंतर सायन्स 2 लेसन नंबर 1 पण एम सी क्यू बघितले। तुम्ही छान पद्धतीने प्रतिसाद देत आहात मुलांनो। व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघत जा, कारण की व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेनेशन पण दिलेलं असतं। व्हिडिओ जर पूर्ण बघितला नाही तर तुम्हाला ते समजणार नाही एम सी क्यू कसे सॉल्व करायचे ते, कारण की जर एम सी क्यूचा क्वेश्चनच तुम्हाला समजला नाही तर आन्सर कसे लिहिणार तुम्ही। त्यामुळे आधी तो क्वेश्चन समजून घ्यायचा आणि मग जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की एक्झाम कधी होणार हे माहिती नाही, तर हे खरंच आहे, कारण की एक्झामची डेट आता ऑगस्टमध्ये सांगितलेली, पण मे बी ती डेट जी आहे ती चेंज होऊ शकते। मीन्स वी डोंट नो एक्झाम कधी होणार। ज्यावेळेस तुम्हाला स्कूलमधून अनाऊन्स केलं जाईल तीच तुमची एक्झामची फायनल डेट असेल। म्हणून अभ्यास तर तुम्हाला करायचाच आहे, कारण की सी ए टी एक्झाम होणारच आहे। ती कधी होईल हे माहिती नाही, पण होणार हे नक्की आहे। ओके, देन आज आपण बघणार आहोत सायन्स 1 4 चॅप्टरचे एम सी क्यू विथ एक्सप्लेनेशन। आणि नेहमीप्रमाणे मुलांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण प्रेस करायला विसरू नका। त्याच्याने काय होणार, माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येणार। देन स्टार्ट अवर व्हिडिओ। सो स्टुडंट ऑफ, फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट अ जनरेटर कन्वर्ट्स। जनरेटर काय कन्वर्ट करतं, कुठल्या एनर्जीला कुठल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतं। देन बी इज द करेक्ट ऑप्शन, मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी। जनरेटर काय करतं, मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतं। सी द नेक्स्ट क्वेश्चन, इन अवर हाऊस वी रिसीव ए सी इलेक्ट्रिकल पॉवर ऑफ डॅश व्होल्ट विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ डॅश हर्ज। यू नो देर आर द 2 टाईप ऑफ करंट, ए सी करंट अँड डी सी करंट। ए सी मीन्स व्हॉट, अल्टरनेट करंट, अँड डी सी मीन्स व्हॉट, डायरेक्ट करंट। तर आपल्या घरामध्ये जे आपण इलेक्ट्रिक पॉवर रिसीव करतो तर त्याची किती व्होल्ट आणि फ्रिक्वेन्सी किती आहे। देन ए इज द करेक्ट ऑप्शन, 220 व्होल्ट विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ 50 हर्ज। देन थर्ड क्वेश्चन, व्हॉट शुड बी द कोर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट। इलेक्ट्रोमॅग्नेटचा कोर काय आहे, कशापासून ते तयार झाला आहे, सॉफ्ट आयन, हार्ड आयन, रस्टेड आयन, नन ऑफ दिस। देन ए इज द करेक्ट ऑप्शन, सॉफ्ट आयन। सी द नेक्स्ट क्वेश्चन, डॅश लाईन आर यूज टू रिप्रेझेंट अ मॅग्नेटिक फील्ड। मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते कुठल्या लाईन दर्शवतात, नॉन लिनियर, लिनियर फील्ड, नन ऑफ दिस। सी दिस डायग्राम, इथे तुम्हाला दिसतं की मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्या फील्ड लाईन दर्शवतात। दॅट्स वाय सी इज द करेक्ट ऑप्शन, फील्ड लाईन्स आर यूज टू रिप्रेझेंट अ मॅग्नेटिक फील्ड। देन सी नेक्स्ट, हू हॅज स्टार्टेड द राईट हँड थंब रूल, ओरेस्टेड, फ्लेमिंग, आइन्स्टाईन, मॅक्सवेल। देन बी इज द करेक्ट ऑप्शन, फ्लेमिंग। नेक्स्ट क्वेश्चन, इन ऑल द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस द स्विचेस आर पुट इन द, यू नो देर आर द लाईव्ह वायर, अर्थ वायर, न्यूट्रल वायर। तर मी इथे क्वेश्चन विचारला आहे, इन ऑल द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस स्विचेस आर पुट इन द, स्विचेस हे कुठल्या वायरमध्ये पुट केले जातात। देन ए इज द करेक्ट ऑप्शन, लाईव्ह वायर। देन नेक्स्ट, व्हॉट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मीन्स व्हॉट। देन बी इज द करेक्ट ऑप्शन, द प्रोसेस ऑफ रोटेटिंग कॉईल ऑफ एन इलेक्ट्रिक मोटार, दॅट इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। देन नेक्स्ट, विच डिवाईस प्रोड्यूस ए इलेक्ट्रिक करंट। कुठल्या डिवाईसमध्ये इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतं, जनरेटर, गॅल्वोनोमीटर, ॲमीटर अँड देन मोटार। देन जनरेटर इज द करेक्ट ऑप्शन, जनरेटरमध्ये इलेक्ट्रिक करंट जे आहे ते काय होतं, प्रोड्यूस होतं। देन नेक्स्ट सी द नाईन्थ क्वेश्चन, हू वॉज द फर्स्ट ऑब्झर्व द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट। कोणी ऑब्झर्व केलं की इलेक्ट्रिक करंटमध्ये सुद्धा मॅग्नेटिक इफेक्ट असतं, फॅरेडे, ओरस्टेड, आइन्स्टाईन, मॅक्सवेल। देन बी इज द करेक्ट ऑप्शन, ओरस्टेडने। देन टेन्थ वन, विथ द हेल्प ऑफ विच लॉ कॅन बी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिसाइडेड। देन मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती कुठल्या लॉमध्ये डिसाईड केली जाते, फॅरेडेज लॉ, फ्लेमिंग राईट हँड रूल, राईट हँड थंब रूल, ऑर फ्लेमिंग राईट हँड रूल। देन राईट हँड थंब रूल, सी इज द करेक्ट ऑप्शन। देन सी द नेक्स्ट वन, अकॉर्डिंग टू द राईट हँड थंब रूल, डायरेक्शन ऑफ व्हॉट इज इंडिकेटेड बाय द थंब। राईट हँड थंब रूलमध्ये थंबची डायरेक्शन जी आहे ती काय दर्शवते, इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक करंट, मॅग्नेटिक फोर्स ऑर मोशन ऑफ अ कंडक्टर। देन करेक्ट ऑप्शन इज अ डी, मोशन ऑफ द कंडक्टर। देन सी द नेक्स्ट वन, ट्वेल्थ वन, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड फॉर कन्वर्टिंग इलेक्ट्रिक एनर्जी इन टू द मेकॅनिकल एनर्जी। आता इथे क्वेश्चन काय विचारलं आहे बघा, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू कन्वर्टेड इलेक्ट्रिक एनर्जी इन टू मेकॅनिकल एनर्जी। इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्शन मेकॅनिकल एनर्जीमध्ये कुठल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये होतं, देन सी इज द करेक्ट ऑप्शन, इलेक्ट्रिकल मोटार। इलेक्ट्रिक मोटार काय करते, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्शन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करते।
Then next question 13th. Which color insulation cover is used for earthing wire? अर्थिंग वायर जे आहे तर त्याच्यावर कुठल्या कलरचं इन्सुलेशन असतं, कवरिंग कुठल्या कलरचं असतं? रेड, ब्लॅक, ग्रीन, कॅन बी ऑफ एनी कलर. देन अर्थिंग वायरसाठी जे इन्सुलेशन असतं वरचं, ते त्याचं कवर असतं, दॅट इज व्हॉट ग्रीन कलर. दॅट्स वाय सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाईप ऑफ करंट इज ऑप्टेन बाय अ बॅटरी? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं टू टाईपचे करंट असतात, ए सी करंट अँड डी सी करंट. तर बॅटरीमध्ये जे करंट आहे ते कुठलं करंट आहे? डायरेक्ट करंट, मीन्स बी, डी सी करंट. बी इज द करेक्ट ऑप्शन. देन नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज यूज टू नोन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट? कुठल्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो की इलेक्ट्रिक करंट प्रेझेंट आहे की नाही? फ्यूज, गॅल्वोनामीटर, व्होल्टमीटर, मॅग्नेटिक फील्ड. देन बी इज द करेक्ट ऑप्शन, गॅल्वोनामीटर. देन नेक्स्ट वन, अ फ्यूज वायर इज डॅश. फ्यूज वायर काय आहे? अ कंडक्टर, अ इन्सुलेटर, सेमी कंडक्टर, नॉन ऑफ धीस. ती करंट वाहून नेते, इन्सुलेशनचं काम करते, सेमी कंडक्टर आहे की यापैकी काही नाही? देन ए इज द कंडक्टर इज द करेक्ट ऑप्शन. अ फ्यूज वायर इज अ कंडक्टर. देन नेक्स्ट वन, अ फ्यूज वायर इज जनरली मेड अप ऑफ. फ्यूज वायर कशापासून बनलेली आहे? कॉपर, ॲल्युमिनियम, अलॉय ऑफ लीड अँड टीन, अलॉय ऑफ कॉपर अँड लीड. देन सी इज द करेक्ट ऑप्शन. फ्यूज वायर ही अलॉय ऑफ लीड अँड टीन पासून बनली आहे. अलॉय मीन्स व्हॉट? मिक्सचर ऑफ मेटल आणि नॉन मेटल. देन 18th वन, द टू पोल इन द मॅग्नेट हॅव डॅश. दोन पोल जे मॅग्नेटचे ते कसे असतात? इक्वल पोल स्ट्रेंथ, अनइक्वल पोल स्ट्रेंथ, कॅन बी सेम ऑर डिफरंट, नॉन ऑफ दिस. देन ए इज द करेक्ट ऑप्शन, इक्वल पोल स्ट्रेंथ. देन सी द 19th, ॲट द टाईम ऑफ शॉर्ट सर्किट द करंट इन द सर्किट डॅश. ज्यावेळेस शॉर्ट सर्किट होतं त्यावेळेस काय होतं, करंट कसं होतं सर्किटमधलं? रिड्युसेस सबस्टेन्शियसली, डज नॉट चेंज, इन्क्रीजेस हॅव्हिली अँड देन व्हॅरी कंटिन्युअसली. मग ते काय होतं, वाढत जातं ना शॉर्ट सर्किट होतं त्यावेळेस. दॅट्स वाय सी इज द करेक्ट ऑप्शन, इन्क्रीजेस हॅव्हिली. देन लास्ट, इन अन इलेक्ट्रिक बल्ब कॉईल डॅश मेटल इज यूज. इलेक्ट्रिकल बल्बमध्ये जी कॉईल यूज केली जाते ती कुठली आहे? दॅट इज व्हेरी इझी आन्सर, कॉपर, टंगस्टन, ॲल्युमिनियम ऑर आयर्न. देन टंगस्टन. वाय टंगस्टन? टंगस्टनच का यूज केली जाते? बिकॉज टंगस्टन वायर जी आहे तिचा मेल्टिंग पॉईंट सगळ्यात जास्त आहे. दॅट्स वाय इलेक्ट्रिक बल्बमध्ये टंगस्टन वायरचा वापर केला जातो, टंगस्टन मेटलचा वापर केला जातो. सो मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट लेसनची एम सी क्यूचा स्टडी करणार.